नेरळ शहरात प्रथमच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या युनिटचं उद्घाटन करण्यात आलंय. मनसेचे प्रमुख संघटक यश सरदेसाई यांच्या उपस्थितीत नेरळ येथील मातोश्री सुमती चिंतामणी टिपणीस महाविद्यालय येथे युनिटचं उद्घाटन करण्यात आलंय. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी विद्यार्थी सेना बळकटीकरण करण्यासाठी राज्यातल्या तरुणाईला आकर्षित करण्यासाठी म्हणून मनसे विद्यार्थी सेनेचं युनिट स्थापन करण्यास सुरुवात केली आहे. 1 ऑगस्ट हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 16वा वर्धापन दिन असल्याच्या निमित्तानं 1 ते 7 ऑगस्ट या दरम्यान मनविसे युनिट उद्घाटन सप्ताह राबवण्यात येतोय. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांनी मुंबईतील विविध महाविद्यालयात मनविसे युनिटची स्थापना आणि युनिट फलक अनावरण केलंय. अमित ठाकरे यांनी मनविसेची सूत्र हाती घेतल्यानंतर मनसेच्या तरुण फळीत नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. गेल्या 2 महिन्यात अमित ठाकरे यांनी मुंबई विधानसभा मतदारसंघासह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये तालुकानिहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या. या माध्यमातून मनविसेत अनेक नवीन तरुण चेहऱ्यांना पुढे येण्याची संधी दिली जातीय. त्यामुळे विद्यार्थी सेना बळकटीकरण करण्यासाठी राज्यातल्या तरुणाईला आकर्षित करण्यासाठी म्हणून अमित ठाकरे यांनी आता मनसे विद्यार्थी सेनेचं युनिट स्थापन करण्यास सुरुवात केली आहे. या निमित्तानं अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यात येत असलेल्या कर्जत तालुक्यातील नेरळ येथील मातोश्री सुमती चिंतामणी टिपणीस महाविद्यालय येथे मनसेचे विद्यार्थी सेनेच्या युनिटचं उद्घाटन आणि युनिट फलक अनावरण करण्यात आलंय. यावेळी विद्यार्थी सेनेचे प्रमुख संघटक यश सरदेसाई उपस्थित झाले होते. तर युनिट अध्यक्ष दर्पण बैकर, सचिव देवेश शिनारे, उपाध्यक्ष राज शिंगे, विद्यार्थी सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रसन्न बनसोडे, कर्जत तालुका अध्यक्ष महेंद्र निगुडकर, तालुका विद्यार्थी सेना अध्यक्ष समीर चव्हाण यांसह हेमंत चव्हाण, स्वप्नील शेळके, प्रवीण राणे, करण खडे, सागर भोईर, महिला सेना नेरळ शहर अध्यक्षा तेजश्री भोईर, मनीषा मुंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान उपस्थित यश सरदेसाई यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सेल्फी फोटो घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ.